आज आपण वर्धिष्णु ऑर्गॅनिक्स इथं आहे. वर्धिष्णु ऑर्गॅनिक्समध्ये आपण लाकडी घाण्यावरचं शेंगदाणा, करडई, खोबरेतेल, तीळ किंवा इतर असे प्रकारची तेल आपण काढतो. ही प्रत्यक्ष तेल काढण्याची प्रक्रिया काय असते हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. शेंगदाणा मार्केटमधून आणल्यानंतर अगोदर आपण तो स्वच्छ करून घेतो, त्यातले खराब झालेले शेंगदाणे बाहेर काढतो, त्याला खऊट शेंगदाणा म्हणतात. ते एकदा वाळवायचे, वाळवायचे एवढ्यासाठी कारण तेल काढताना त्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त असता कामा नये. आणि हे तेल, हे शेंगदाणे मशीनमध्ये घालण्यापूर्वी त्यातील ओलावा चेक केला जातो आणि तो ओलावा कमी करण्यासाठी त्याला उन्हामध्ये वाळवणं जास्त आवश्यक असतं. वाळलेला शेंगदाणा मशीनमध्ये टाकण्यापूर्वी त्याच्यामधला ओलावा चेक केला जातो. हा ओलावा 4 ते 5% जास्त नसावा असं म्हणतात. तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळं तेलाची प्रत खराब होते. आता आपण प्रत्यक्ष तेल काढण्याची प्रक्रिया बघूयात. उन्हात वाळवलेला शेंगदाणा अगोदर वजन केला जातो. साधारणपणे 1 घाणा 13 किलोचा असतो, त्यामुळं घाणा भरण्यापूर्वी वजन 13 किलो आहे की नाही याची वजन काढ्यावरती खात्री केली जाते. हा प्रत्यक्ष आपला लाकडी घाणा. पूर्वी आपल्याकडे बैलावर चालणारे लाकडी घाणे असायचे. आता नवीन ऑटोमॅटिक मशीन टाईपवरती चालणारे लाकडी घाणे आलेले आहेत. याचं जे उखळ आहे, हे उखळ हे पूर्ण लाकडी आहे आणि या उखळाच्या आतमध्ये जी लाट दिसते आहे ती लाटसुद्धा लाकडी आहे. लाट आणि उखळ हे दोन्ही लाकडी असल्याने शेंगदाणा प्रत्यक्ष जो क्रश होतो हा इथे दाबला जातो आणि त्याचं तेल इथे निघते. शेंगदाणा हा आता प्रत्यक्ष मशीनमध्ये टाकला जातो. आता हे मशीन किती RPM ला, हे मशीन 14 RPM ने फिरत असतं. हळूहळू या शेंगदाण्याचं कूट व्हायला लागतं आणि कूट झाल्यानंतर त्या शेंगदाण्यामध्ये हलके हलके तेल बाहेर पडायला लागतं. सुरुवातीच्या काळात मशीनचा स्पीड हा जास्त असतो, पण जसं जसं तेल गळायला लागतं तसं तसं मशीनचा स्पीड हा कमी केला जातो. आता इथं आपल्याला या शेंगदाण्याचं कूट झालेलं बघायला मिळेल. हे कूट झालेला अवस्था साधारणपणे 5 ते 10 मिनटं अशी असते आणि मग या कूटातून हळूहळू तेल बाहेर पडायला लागतं. आता मगाशी ते शेंगदाण्याचं कूट जे होतं त्याची ही पुढची अवस्था. आता इथे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला बघायला मिळेल मध्ये पण तेल साठायला लागलेलं आहे. ह्या तेलाचं टेम्परेचर जर बघितलं तर ते साधारणपणे 40 ते 45 डिग्री असतं. कुठल्याही रिफायनरी तेलमध्ये तेल काढण्याची प्रक्रिया ही 120 ते 122 डिग्री सेंटीग्रेडला केली जाते की ज्याच्यातून खरं तर सगळ्या अन्नांशाचा नाश होऊन जातो. जाऊ दे पलीकडे घ्या ना सुद्धा तिकडे. हां इकडे. साधारणपणे 1 तास घाणं चालल्यानंतर तयार झालेलं तेल अशा पद्धतीने काढलं जातं. मशीनमध्ये तयार झालेलं तेल कॉटन फिल्टर करण्यासाठी या पिंपामध्ये साठवलं जातं. साठवलेलं तेल 3 दिवस असंच पिंपात ठेवून ते सेटल होऊ देतात. आत अडकलेली राळ खाली बसल्यानंतर मग तेल बॉटलमध्ये भरलं जातं.
कॉटन फिल्टर झाल्यानंतर आपण ते बॉटलमध्ये भरायला सुरुवात करतो. बॉटलमध्ये भरण्यापूर्वी स्टीलच्या पिंपामध्ये हे तेल 3 ते 5 दिवस आपण ठेवलेलं असतं. हे ठेवण्याचा उद्देश एक असतो की तेलामध्ये जी राळ असते ही राळ खाली सेटल व्हावी आणि मग अशी सेटल झालेले निव्वळ तेल हे आपल्या बॉटलमध्ये यावं. लाकडी घाण्यामध्ये शेंगदाणा क्रश केल्यानंतर तेल निघाल्यानंतर जे राहतं त्याला आपण पेंड म्हणतो. खरं तर ही पेंडसुद्धा प्रथिनयुक्त असते. याच्यामध्ये 3 ते 5% तेल असतं आणि हे माणसांना आणि जनावरांना सुद्धा खाण्यासाठी उपयोगी पडते. या पेंडेपासून आपण शेंगदाण्याची चटणी किंवा चिक्की हे बनवता येते. अशाच पद्धतीने आज मार्केटमध्ये जी इतर उत्पादने ज्याला आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणतो ही एनर्जी ड्रिंक्स तयार करण्यासाठीसुद्धा या पेंडेचा चुरा वापरला जातो. सुद्धा चवदार असते आणि आपण कुणीही ते खाऊ शकतो. बॉटलमध्ये भरलेलं प्रत्येक बॉटलचं वजन केलं जातं. आपल्याकडे 1 लिटर, 2 लिटर आणि 5 लिटर अशा 3 पॅकिंगमध्ये पॅकेज उपलब्ध आहेत. प्रत्येक बॉटल भरल्यानंतर ती बॉक्समध्ये पॅकिंग करण्यापूर्वी प्रत्येकाचं वजन योग्य असल्याचं आपण खात्री करतो. वजन केलेल्या बॉटल नंतर खोक्यामध्ये पॅक केले जातात. एका खोक्यामध्ये 1 लिटरच्या 10 बॉटल असतात. प्रत्येक बॉटल खोक्यामध्ये व्यवस्थित ठेवली आहे की नाही याचीही काळजी घेतली जाते. 10 बॉटल ठेवलेले खोक्यानंतर पॅक केले जातात.